नमस्कार मित्रांनो, आज आपला या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे आणि आपण तो शूट करण्यासाठी जाणार आहोत कोंगजाईच्या डोंगरावरती। त्यासाठी आत्ता मी निघालो आहे देवळगावला आणि आपल्याला चालू करायचं आहे आपल्या चॅनलवरती मोटोलॉगिंग व्हिलॉगिंग। त्यासाठी आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत कोंगजाईला। मी निघतो आहे देवळगावला जाणाऱ्या आधी, तिथून पुढं काय काय होतं याचे मी अपडेट देत राहीन। कीप इन टच। तर मी आत्ता देवळगावमध्ये पोहोचलो आहे। इथून कोंगजाईचा डोंगर 13 किलोमीटर आहे, साधारण 26 मिनिटाचं अंतर आहे। आपण 26 मिनटं नाही, रस्त्याची अवस्था खूप बेकार आहे, 26 मिनटात आपण नाही पोहोचू शकत, साधारण अर्ध्या तासाच्या वरच लागणार आहे आपल्याला। हा श्रीगोंदा तालुक्यातला सगळ्यात मोठा डोंगर आहे। डोंगरावरती कोंगजाई देवीचं मंदिर आहे आणि आज 7वी माळ असल्या कारणानं नवरात्रातली आज तिथं गर्दी पण खूप असणार आहे। दोघही चाललो करू चालू आपला प्रवास। अशा पद्धतीने आपण कोंगजाईच्या वळणावर वळालेलो आहोत। इकडून आलो आपण श्रीगोंदाहून। इथं आपल्याला वरती जायचं डोंगरावरती। हा श्रीगोंदा तालुक्यातला सगळ्यात उंच डोंगर आहे। आता केलं म्हणजे पुपटा बिपटा उठून जाईल ना। बघ इथं काय लिहिलंय, शिवाजी स्नेहल है ना बहुतेक। डोंगरावाल्याचा फायदा झाला, आपण या रस्त्याने आलो होतो। तिथळं कुठलं आहे मधलं? तिकडं एक दिसतंय
गो इनसाइड. चपला काढा. पाणी प्यायचंय. पाणी पहिल्यापासून पितो. बर नाही तर झरा आहे का ही आपलं पावसाचं साठलंय. हे मासे का भिडू का. आपली गाडी मागून येते अजून आणि आपण चालत उतरतोय. कारण उतरायचा विषय असा आहे, उतार खूप आहे. अजून तरी आपली गाडी नाही आलेली बघा. मागून मी पण विषय असा झाला, मी त्याला न सांगता आलो आहे. असं नाही बाबा तो मला तिथं शोधत बसल नाही होणार. आले तिथं कोंगजाई देवीचं विहंगम दृश्य त्या डोंगरावरून. आणि मस्त आहे की आता पाऊस वगैरे झाल्यामुळं एकदम हिरव हिरव छान दिसते. आभा एकदम क्लिअर स्वच्छ. तर मित्रांनो, आम्ही डोंगर उतरून आलो खाली आणि हे काय इथं मागचा हा पॉईंट तुम्ही बघू शकता. इथं डांबर रस्ता संपून खराब रस्ता चालू होता, इथून आपण स्टार्ट केलं होतं. आणि आता जाऊयात घरी. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.